शुक्रवार को मनपा परिवहन विभाग सभापति के रूप में बाला बोरकर ने पदक ग्रहण ही संभाला था कि स्टार बस कर्मचारी अपनी मांगों को लेकर मनपा मुख्यालय पहुंचे। कर्मचारियों ने कुछ देर मनपा के सामने आंदोलन भी किया। स्टार बस कर्मचारियों को कई दिनों से मांगे प्रलंबित है। ऐसे में नाराज कर्मचारी नवनियुक्त सभापति से मिलने पहुंचे। कर्मचारियों ने इनबीसीएन को बताया कि सभापति के बैठक में सकारात्मक हल नहीं निकला तो 1 जनवरी से टिकट फ्री आंदोलन किया जाएगा। आज परिवहन सभापति माननीय बालाभाऊ बोरकर यांचा पद ग्रहणाचा कार्यक्रम होता आणि आम्हाला एक डेप्युटेशन सुद्धा द्यायचा होता। आज त्यांचा पद ग्रहण आहे, त्या निमित्ताने आमचं डेप्युटेशन असं आहे की आम्ही जे गेली 3 वर्षापासून त्याच डिमांडसाठी त्याच मागण्यांसाठी जो सतत पत्रव्यवहार केला आहे त्या पत्रव्यवहारावर अजूनही पर्यंत कोणत्याही कंपनी ऑपरेटरसोबत मनपा प्रशासनाने अजूनपर्यंत आमची मीटिंग लावलेली नाही आहे। त्यानिमित्त आम्ही यांना 25 दहा पत्र केलं होतं की आता तरी आमची मीटिंग लावा, तरी मीटिंग लावलेली नाही। त्यानंतर आम्ही 23-12 एक पत्र दिलं की जर तुम्ही आमची मीटिंग लावून आमच्या समस्या आमच्या अधिकार आम्हाला मिळवून देत नसाल तर आम्ही येणाऱ्या 1/1/2020 नवीन वर्षामध्ये एक साखळी उपोषणाचं आंदोलन करणार आहोत आणि त्या आंदोलनामागे आम्ही कोणतीही बस सेवा खंडित न करता प्रवाशांना सेवा देऊ, कोणत्याही प्रकारची हडताल करणार नाही। परंतु आमच्या या आंदोलनाचा एक गांधीगिरी पद्धतीने आम्ही आंदोलन करणार आहोत की या आंदोलनामध्ये कोणताही वाहक किंवा कोणताही तिकीट निरीक्षक किंवा कोणताही मोठा अधिकारी प्रवाशांकडून कोणत्याही प्रकारचा प्रवास भाडा घेणार नाही आणि कोणत्याही प्रकारची तिकीट प्रवाशाला देणार नाही। आम्ही हा मोफत सेवेचा आंदोलन 1 जानेवारीपासून सुरू करणार आहोत, कारण बस हडताल केल्यामुळे प्रवाशांना काय त्रास होते, कोणत्या वेदना होतात त्याची जाणीव आम्हा सर्व कामगारांना आहे आणि सर्व कामगारांनी प्रवासाच्या त्रासाची जाणीव ठेवून प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये या उद्देशाने बस सेवा सुरू ठेवून कोणताही प्रवास भाडा न घेण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे। आज त्याच निर्णयाबद्दल आम्ही सभापती साहेबांकडे मीटिंग करणार आहोत। त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की दुपारच्या नंतर म्हणजे 4 वाजता सर्व कंपनी ऑपरेटरांसोबत मीटिंग लावतो म्हणाले। जर त्या मीटिंगमध्ये आम्हाला योग्य तो निर्णय मिळाला, आमच्या मागण्या जर पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आले लिखित आश्वासन, तर आम्ही 1 तारखेचा आमचा आंदोलन मागे घेऊ, अन्यथा आमचा आंदोलन हा सुरूच राहील। आमच्या प्रामुख्याने यामध्ये मागण्या अशा आहेत की सर्व कामगारांकरिता एक चौकशी विभाग निर्माण करण्यात यावा, त्यामध्ये सर्व कामगारांची चौकशी करण्यात यावी, कोणत्याही कामगाराला गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय घरी बसवू नये, सर्व कामगारांना एक पगारी साप्ताहिक रजा देण्यात येईल, प्रत्येक कामगार कायद्यानुसार प्रत्येक कामगाराला हक्क आहे की त्याला 7 दिवसातून 1 पगारी सुट्टी देण्यात यावी। पण आज सर्व कामगारांना बैलासारखे राब राब राबवत आहे, परंतु त्याचा मोबदला काहीच भेटत नाही। कामगारांना ELPL सुविधा अजूनपर्यंत मिळालेली नाही, कोणत्याच कामगाराला PL नाही, EL नाही, ॲन्युअल लीव नाही। एका कामगाराकडून 16 तास 12 तास असे 8 तासाच्या व्यतिरिक्त काम करून घेतले जाते, परंतु त्या कामाचा कोणता दुप्पट मोबदला दिला जात नाही। मागील दिवसामध्ये लेबर कमिशनरकडे मीटिंग लागली होती, त्या मीटिंगमध्ये सर्व कंपनी ऑपरेटरांना सांगण्यात आलं होतं की जो व्यक्ती जो कामगार 8 तासाव्यतिरिक्त जास्त काम करत असेल तर त्याच्या त्या तासाची दुप्पट हजेरी देण्यात यावी, परंतु हुकुमशाही पद्धतीने हे कंत्राटदार हे ऑपरेटर वागत आहेत, त्यामुळे कोणत्याच कामगाराला याचा लाभ भेटला जात नाही। ह्या मागण्या जर यांनी पूर्ण केल्या नाहीच तर आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत। येणाऱ्या 1 जानेवारीपासून आम्ही सर्व कामगार मोफत सेवेचं आंदोलन सुरू ठेवणार आहोत आणि या आंदोलनामागे जो काही आर्थिक नुकसान महानगरपालिकेचं होईल, परिवहन विभागाचं होईल, कंपनी ऑपरेटरचं होईल, तर ही संपूर्ण जिम्मेदारी ही त्यांचीच राहील। माझं नाव अंबादास शेंडे, अखिल भारतीय कामगार मानवाधिकार निगराणी समिती नागपूर शहर अध्यक्ष।